नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुलमल आहे. वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज 15 डिसेंबर रोजी घेतला आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या आणि मुदत संपलेल्या वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. आता या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी जानेवारीमध्ये पुन्हा आरक्षण सोडत होणार आहे, त्यामुळे सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार याबद्दल सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान सरपंच पदाचा घोडेबाजार थांबावा, तसेच खोटी जात प्रमाणपत्रे दाखवून निवडणुका लढवण्याचे प्रकार वाढत असल्याने राज्याच्या ग्रामविकास खात्याने यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते, ते आरक्षण आता या नव्या आदेशान्वये रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गुडघ्याला बासिंग बांधून निवडणुकीसाठी तयार असणाऱ्या भावी सरपंचांचा मात्र हिरमोड झाला आहे. पात्रा वत्सगुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा. कसा असावा आपल्या गावचा सरपंच? वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा एक्सक्लुसिव्ह आढावा फक्त वत्सगुलमलाहू वर दररोज रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका वत्सगुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा.